सावंतवाडीतील कुटीर रुग्णालयाची अवस्था सध्या दयनीय झाली आहे या रुग्णालयातील शवगृहाचा दरवाजा तुटल्याने तेथे मृतदेह ठेवण्यास प्रशासनाने सक्त मनाई केली आहे याबाबत कनिष्ठ अभियंता यांनी त्या ठिकाणी पाहणी करूनही शवगृहाची कोणतीही डागडुजी केली गेली नाही सावंतवाडी कुटीर रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा प्राप्त झाला आहे सद्यस्थिती लक्षात घेता हे रुग्णालय अनेक कारणांनी चर्चेत आहे याकडे रुग्णालय प्रशासन आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचं लक्ष नसल्याने अनेक गैरसोयी नित्याचीच बाब झाली आहे शवागृहाचा मुख्य दरवाजा खराब झाल्याचे कारण पुढे करून सावंतवाडी कुटील रुग्णालयातील प्रशासनाकडून शवागृहात मृतदेह ठेवण्यास मनाई केली जात आहे गेले आठ ते दहा दिवस हा प्रकार सुरू आहे शवागृहाचा दरवाजा तुटला आहे ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे सुरक्षेचा भाग म्हणून प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे तो दरवाजा दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी आठ ते दहा वेळा खुद्द अधीक्षक अभियंता यांच्याकडे करण्यात आली त्यानंतर कनिष्ठ अभियंता आणि त्या ठिकाणी येऊन सद्यस्थितीची पाहणी केली पाहणी करून ही शवागृहाची कोणतीही डागडुजी केली गेली नाही दरम्यान दवाखान्यात आणलेला मृतदेह आता परत कसा न्यावा आणि कुठे ठेवावा हा प्रश्न निर्माण झाला आहे राजेश नाईक कोकण नाऊ सावंतवाडी